महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने राबवलेल्या मूल्यवर्धन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आयुष्यात अनेक सकारात्मक बदल होत आहेत. सांगलीतील एक गाव तर असं आहे जिथे लहान मुलांनी व्यसनमुक्ती मोहीम राबवली आणि ती यशस्वीही करून दाखवली. विद्यार्थ्यांची ही मोहीम यशस्वी झाली मूल्यवर्धन शिक्षणामुळे. पवेल जय, महाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट. व्यसनाधीनतेला मुळापासून संपवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं अनेक योजना राबवल्यात. याच प्रेरणेतून सांगली जिल्ह्यातील पांडोझरी गावातल्या बालवाडी ते चौथी पर्यंत शिकणाऱ्या लहान मुलांनी जे काम मोठ्यांना जमलं नाही ते काम करून दाखवलंय. जिल्हा परिषद शाळेत दिल्या जाणाऱ्या शासनाच्या मूल्यवर्धन शिक्षणामुळे या लहानग्यांनी व्यसनमुक्ती मोहीम गावात राबवली आणि ती यशस्वीही केली. मूल्यवर्धन शांतीलाल मुत्ता फाउंडेशन यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून सन 2017 पासून कुटुंब व्यसनमुक्त होऊया, कुटुंब व्यसनमुक्त ठेवूया हा उपक्रम आम्ही हाती घेतलो. व्यसनमुक्त होऊया. मूल्यवर्धन शिक्षणामुळे अनेक सकारात्मक आणि समाज उपयोगी गोष्टी या मुलांना शिकवल्या गेल्यानं या मुलांनी आपल्या पालकांना आणि इतर गावकऱ्यांनाही या व्यसनमुक्तीच्या चळवळीमध्ये सामील करून घेतलं. शिक्षणासोबतच मूल्यवर्धनाचे धडे मुलांना दिले तर भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही.